नमस्कार मी आकाश जाधव एक छोटंसं अपडेट मला ई एस आय सीच्या परीक्षांबद्दल जे ते द्यायचं होतं मागच्या वर्षी ई एस आय सीने जागा भरपूर काढल्या होत्या इनफॅक्ट सगळ्या जागा आल्या होत्या ए एस आय सीचे एम टी एस यू डी सी आणि स्टेनोची सोबत आली होती आणि ई एस आय सीच्या एस एस ओची ॲडवर्टिजमेंटसुद्धा आली होती तर ह्या वर्षी ई एस आय सीचा सीन कोणत्या पद्धतीने असेल किंवा त्याबद्दल काही गुड न्यूज आपल्याकडे आहे का त्याबद्दल मला आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगायचं हे सांगत असताना जस्ट एक अनाऊन्समेंट मला रिपब्लिक डेचा आपला जो ऑफर आहे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायची होती आपण जे काय आपल्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या ऑनलाईन बॅचेस आहे प्रथम अपर बेट बँकिंग स्टार की बॅच आहे जी आता आता जानेवारीमध्ये स्टार्ट झालेली आहे किंवा आपली कॉन्टची आहे रिजनिंग आहे इंग्लिश आहे मराठी आहे ह्या विद्यार्थ्यांना जस्ट हा कुपन कोड यूज करा रिपब्लिक फिफ्टी रिपब्लिक फिफ्टी की त्यांना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट त्यामध्ये आहे आणि ऑफलाईन जे विद्यार्थी करत आहेत त्या ऑफलाईन विद्यार्थ्यांना तेवीस सॉरी सव्वीस ते तीस तारखेमध्ये त्यांना फोर मंथच्या बॅचची फीस ट्वेल्व्ह थाउजंड आणि वन इयरच्या बॅचची फीस सिक्स्टीन थाउजंड असणार आहे बऱ्यापैकी मला असं वाटतं हा एक योग्य वेळ आहे तयारीसाठीचा तर ते विद्यार्थी त्यासाठी तयारीसाठी ते वापरू शकतात क्वांटमध्ये आपण एस एस सीच्या ॲडव्हान्स मॅथचा पार्टसुद्धा नेक्स्ट मंथपासून ॲड करतो आहे रिजनिंगमध्ये सुद्धा काम चालू आहे इंग्लिशमध्ये लवकरात इंग्लिशमध्ये इनफॅक्ट काही व्हिडिओ झालेले पण आहेत एस एस सीचे तर बँकिंगसोबतसोबत मला असं वाटतं कंप्लीट इंग्लिश तुम्हाला अंडर वन रूफ एका ठिकाणी जी आहे सरांचा सरांचं अवेलेबल होणार आहे एसचं कॅलेंडर आहे आणि सध्या आपल्याला जे पाहायचं आहे त्यामध्ये ई एस आय सीची लवकरच लवकरच म्हणजे मे बी नेक्स्ट मंथमध्ये जानेवारी संपतो आहे फेबमध्ये तुम्ही एक नोटिफिकेशन बघू शकतात आणि चान्सेस आहेत की ती नोटिफिकेशन ही एस एस ओची असू शकते सोशल सिक्युरिटी ऑफिसरची असू शकते सर ई एस आय सी एम टी एस यू डी सी ए स्ट्रेणूबद्दल काय म्हणणं आहे तर एम टी एस यू डी सी ए स्टेनोचं सध्या तरी लेटेस्टमध्ये काहीही अपडेट नाही हे जे नोटिफिकेशन आहे ई एस आय सीचं एस एस ओचं चान्सेस जास्त करून एस एस सूचे आहेत आता त्याचं नोटिफिकेशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे फेब महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या मॅक्सिमम सेकंड किंवा थर्ड वीकपर्यंत याचं नोटिफिकेशन जे त्या ते अपेक्षित आहे आणि एक्झाम जी आहे ती एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये त्याची पहिली एक्झाम होणार आहे तर ह्या सगळ्या एक्सपेक्टेड डेट्स आहे याच्या आधीही याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत नंतरही चेंजेस आहेत ते होऊ शकतात पण मला असं वाटतं जे विद्यार्थी मे बी आता तयारी करत आहेत एखादं ऑफिसर लेवलचा जॉब नॉन बँकिंगमध्ये पाहत आहेत त्यांच्यासाठी चांगले चांगला चान्स आहे मागच्या ई एस आय सीच्या रिक्रुटमेंटमधून भरपूर विद्यार्थी ॲज अ एस एस ए किंवा मला वाटतं यू डी सी यू डी सी, सी म्हणून जॉईन झालेले आहेत ई पी एफमध्ये एस एस ए होते तर अशा विद्यार्थ्यांना जर असं वाटतं की प्रमोशननं स्लो होतं आहे ह्या हिशेबाने कामाला आपल्याला पुढं जायचं असेल तर पटकन पुढे जातं कारण की बेसिक आणि बाकी सगळ्या गोष्टी एकदम पगार आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप तगड्या आहेत त्यांच्या आता असे विद्यार्थी सध्याला ई एस आय सीच्या तयारीला जे ते लागू शकतात हीच माहिती मला आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती धन्यवाद